मीट दे बरा। हे ग्राम से, ये भी मैं माईच्या घरचं आहे. मीट ये आपले सासरवाडीचं लाडके जवई। आता लाडके जवई खरंच लाडके हई का नाही समजे गा भाई। हे दीड ग्राम, हे मैं माईच्या घरचं आहे. आणि ही एक गौरी म्हणजे आपले जावई बापूची मिशेष। आता ह्या मिशेष मध्ये काय विशेष आहे ती आपण पाहू। मीठ वाळ मलई, हे 5 ग्रॅमचं आहे. हे बी मॅम आईच्या घरचं आहे. मीठ हे तर 10 ग्रॅमचं आहे. हे बी मॅम आईच्याच घरचं आहे. आणि हाडी एक मनी बी नाही गेला नीट. मीठ मीठ नाही व नीट, एक मनी बी नीट नाही गेला असं म्हणते मी. नाही मीठ आहे, मीठ नाही भाजी मध्ये. भाजी गेली आहे पांचाड भडक शेवायची. दुसरं काही भाज्या येतात की तुला? येताना हो भाज्या. सांग बरं शेव भाजी कशी करता? रसा करायचा आणि त्याच्यात शेव टाकायची, झाली शेव भाजी. आणि पाव भाजी कशी करता? रसा करायचा त्याच्यात पाव टाकायचं, झाली पाव भाजी. पाव टाकली झाली पाव भाजी. मग हे पाव तर तुला माहित नाही ना, सोन्याचा भाव असं माहिती आहे तुला. बस करावं, इकडे तिकडे लक्ष नका देऊ. कधींची एक गोट सांगी राहिली मी, ऐकताय का तुम्ही? काय गोट सांगाल ती? कधींची मनी मागते मी तुम्हाला, दिवाळी पासनाची मनी मागते. मनी मागते मनी. आणि आडी मले नाही प्याले पाणी, त्यांनी तुले ध्यानी मनी. अव माई रालच आणते. बाप्पा बाप्पा, मग अंडा गिंडा नाही भेटला? तुम्हाला भांडं पाहिजे होतं का, पाणी पाहिजे होतं? पाणी मग घ्या ना. मग पाणी काऊन करता येड्या वाणी? पाणीच पाहिजे पाणी. मग तू का पाणी पाहिजे तर नळी लांशी नळी तोंडात लागलंय. बस करावं काय, सकाळपासून मा मागे लागले तुम्ही. पिऊन बिऊन तर नाही आले? ऊसाचा रस म्हणते. सकाळपासून मा मागेच लागले तुम्ही. काय शेवभाजीला नाव ठेवता? तुमच्या मायला चहा बी ठेवता येत नाही. चालले मला बोलायला. बाप्पा मायला भरे रसगुल्ले करता येतात. मग चाला मग मै माय बासुंदी खाऊ घालीन तुम्हाला. बासुंदी? हा बासुंदी कशी करता तेव्हा मला माहिती तरी. मग सुग्रण आहे मै माय सुग्रण. सुग्रण आहे तर मग तू काल कलासनी लावते तेव्हा माझ्याकडे. बस करावं, चला तर मै मायच्या हातचं खाई येऊ आपण. आता मागच्या बार सारखं होई नाही तर ताकातल्या शेव्या खावायचं तेव्हा माय ना. नाही चला तुम्ही खाई येऊ आपण मै मायच्या हातचं. लाव फोन, हात धुई घ्या. चला हो आपल्या सासरवाडीतला बहिरा बुवा बर का. हा बहिरा तर बहिरा पण शहाणा बी हाय लय गहिरा. हे आपल्या सासरवाडीची सासू म्हणजे कोकिला कोकी वर का. आता ही कोकी कोणा कोणाचे दुखवते डोकी ते आपण पाहू. म्हटलं मी चालली शेतात. ऐकोरी ऐक मला, शेतात चालली. शेतात ऐको येत नाही डोळ्यांनी सटले. तो किसना येईन ना किसना? मी शेतात चालली मी. तो किसना येईन किसना आपल्या घरी? किसना? हा किसना येईन ना आपल्या घरी. हा त्याला लाकूड त्याच्या डोक्यावर. लाकूड? लाकूड? हा त्याला डोक्यावर, त्याच्या डोक्यावर. हा किसना आल्यावर? किसनाच्या डोक्यावर त्याचा लाकूड. आव काय जावं पडण नको रे. मळ जायची मेल्या. डोके प्याज के डोके लव करे तू कोके. इट्स ओके. दमन बोलत जाय जरा क्वार समय टोके. डुग्या उठी मॅडम आली. पोय पोय बापा रे मॅडम आली रे. बाबा बाबा काम उठे अडून काम बोल. लपा लपा जपा कमो जपा कमो जपा. तू माझी माय बी जपड्यात बसली. तू बी जपड्यात बसला का? मला लपा म्हणतोय मी. लपा जपानी लपा लपा. हा लपा कमो लपा. अरे मी ना मॅमले सांगलं होत कि मी सुट्टी येतोय गौरी. बॉमेला झाला कुठे झाला बुवा? वाटत घरीच. अरे बॉमेला असं सांगल तर मी ना मला बुवा. पण मी चांगल्यात काय त्याचे तारे चोगे मारले का? चांगल्यात मारायला बसले चोगे मारले का? मारायला बसले का मला? मटार मारायचा मटारपणात मारतो का मला? जाऊ द्या. वा हो अब वा कोण आहे रे? मोठी मान सांगल का तुम्हाला? मी किसना किसना. कसमा कस मान देत मी कोण आले? अरे चटणे मला. अरे किसना मी किसना. किसना? हा किसना. लाकूड? हा ते लाकडायचं. कॉकेन सांगाल तर? हा ते द्या ना उचलून लाकडं. कॉकी म्हणे तीच नाला की त्या डोक्यात लाकूड टाक जा. अरे डोक्यात नाही काही, डोक्यावर उचलून द्याचं सांगाल तर. अच्छा मग टाकतो ना डोक्यात. अरे नाही.
या म्हाताऱ्याला सांगा काय, तर काय माहित तो पोरा किती भनभन करून गेला वावरामध्ये, मला डोकं सारं खाल्लं. तो पोऱ्या आलता ना घरी, किसना आलता ना, किसना काय म्हणते, किसना आलता ना म्हटलं. हाव मी काय सांगाल तर की त्याला लाकूड दे जा, डोक्यात टाका सांगाल तर का मी त्याच्या मग टाकून नाही म्हणे तो पळून गेला ना. मेला असता तर मग मग तर थांबला नाही मागे सुटलो त्याच्या किती दूर. म्हातारा मान डोक्यात टाकत होते का म्हणजे, मग तर थांबला नाही मी टाकून आलो तुझ्या डोक्यात. तू म्हणा तर काही, हा म्हणतो काही बापा, खूप जीव हरला बापा माझ्या तुमच्या बाई. म्हातारा माणूस एवढ्या दूर त्याच्या मागे सुटलं त्याचं काही नाही. म्हातारा माणूस आहे नाही सापडलं हातात, आता दिसला की टाकणार नाही का मी त्याच्या डोक्यात. माय व आज तर हट्टी विचारी मोटरनं फोन आला माय, आणि कंपनीवाले बिले क्युअर करता. माव मी बोलते ना. हा तू ऐका माय गौरी, मला वाटलं कंपनीचा फोन आला. काय म्हणते बाई? काय म्हणत नाही, मी आणि तुझ्या जवाई येत आहे घरी, बासंती करी ठेव तू. माझा जवाई तू, माय कोण दिवस निघाला माय तुम्हाला. हा येते मी, एक तासात येते तुझ्या घरी. या माय, मी वाट पाहते मग. हा या मग. अरे चाल फटक्यात, का आजी गाडी चालू आहे का, पाण्यावर चालते का गाडी? हा व काय नेतातले बासंती खायाले, चला. मंडळी सासरवाडीमध्ये ह्या जवाईची काय हवा हवाई होते ते पुढच्या भागामध्ये आपण नक्की पाहू, तर पुढचा भाग नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा. आमचे भाऊ सर्वांना रिप्लाय देतात. आणि आबा सबस्क्राईब करायला विसरू नको भाऊ. आणि गौरीताईंचा आमच्यासोबत पहिलाच व्हिडिओ होता, तर यांच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याला नक्की भेट द्या. किंवा डिस्क्रिप्शन सापडत नसेल तर कमेंटमध्ये यांच्या नावाची चॅनलची पहिलीच कमेंट पिन केलेली आहे, एकदा नक्की भेट द्या. धन्यवाद. Thank you. Welcome.